मी अमृता आकाश, आरोग्यमथन संपदामध्ये आपलं स्वागत. आज आपण स्लिप डिस्क, कंबर दुखी विना ऑपरेशन उपचार याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर विराज भंडारी हे आयुर्वेदा कायरोपॅक्टिक ऑस्टिओपॅथिक मेथड्स ऑफ मॅन्युअल थेरपी, स्पाईन ॲडजस्टमेंट, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, मर्मथेरपी याचं त्यांनी परदेशात प्रशिक्षण घेतलं आहे. या सर्व पॅथी एकत्रित करून उपचार करणारे आधुनिक युगातील आधुनिक ते डॉक्टर आहेत. केरळपासून ते महाराष्ट्रातील हाड वैद्य ते पोलंड, युरोप, अमेरिका, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी मणक्याच्या विकारांची आधुनिक उपचार पद्धती याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलं आहे. परदेशात संशोधन एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस ऑफ स्पाईन अशा तज्ज्ञ डॉक्टरांसोबत त्यांनी काम केले. विशेष करून मणक्याचे सर्व आजार, डिस्क, ब्लस, डिजेनरेटिव्ह स्पाईन, सर्वायकल पेन, लंबर पेन, हर्निएटेड डिस्क, क्लिप डिस्क, 10 मिनिटापेक्षा चालता न येणे, पायजड होणे, बधीर होणे, मुंग्या येणे, चक्कर येणे यासारख्या आजारांवर त्यांनी परदेशातील प्राचीन भारतातील उपचार पद्धतीचा संगम केलाय. डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकमुळे 15,000 अधिक मणक्याच्या विकारांच्या रुग्णांवर त्यांनी उपचार केलेत. ऑपरेशन वाचवण्यात देखील त्यांना यश आलंय. डॉक्टर भंडारी वैशिष्ट्य म्हणजे अचूक निदान आणि योग्य उपचार. तर याच उपचारांबद्दल आज आपण थेट डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर, सगळ्यात आधी तर मला सांगा की स्लिप डिस्क किंवा सायटिका याचा आम्हाला त्रास होतोय, अनेक रुग्ण याबद्दल विचारत असतात, तर याबद्दलच काय सांगाल? स्लिप डिस्क आणि सायटिका हे दोन शब्द दोन्ही वेगळे आहेत. हे थोडंसं व्हर्टेब्रल सेगमेंट मी तुम्हाला दाखवतो. दोन व्हर्टेब्रल सेगमेंट, याच्यामध्ये ॲन्युलस फायबर आणि न्यूक्लियस पल्पस. न्यूक्लियस पल्पस म्हणजे चकती. ही चकती ज्यावेळेस सरकते, ही चकती ज्यावेळेस सरकते त्याला म्हणायचं स्लिप डिस्क. आणि ही चकती सरकून ह्या पद्धतीने बाहेर येते, डिस्कमधनं उजव्या साईडने किंवा डाव्या साईडने बाहेर येते आणि नव पिंच करते, त्याला म्हणायचं सायटिक. नव पिंचिंग त्याला म्हणायचं सायटिका. हे दोन्ही आजार वेगळे आहेत आणि दोन्हींमध्ये सिम्टम्स वेगळे वेगळे दिसतात पेशंटमध्ये. अगदीच. मात्र हा जो स्लिप डिस्क आहे म्हणजे मणक्याचे जे विकार आहेत, हा नेमका त्रास रुग्णांना का होतो? एक लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट होते त्याला कारण आहे. कारणाशिवाय कार्य ह्या पृथ्वीवरती होतच नाही. मणक्याचा विकार जेव्हा होतो, स्लिप डिस्क होते, एका सेकंदामध्ये क्विक सडन ऑफ ॲक्शन केल्यामुळे पुढे वाकले किंवा एखादं पोतं उचललंय, एखादा सिलेंडर उचललाय, एखादं गोष्ट घरातली ढकलली आहे, त्यातनं झटका बसतो आणि झटका बसून क्विक सडन ऑफ ॲक्शनमुळे दोन मणक्यातलं अंतर कमी होतं आणि ॲन्युलस फायबर फाटून न्यूक्लियस पल्पस म्हणजे चकतीही बाहेर येते आणि नववरती पिंच होते. हे सगळ्यात मोठं पहिलं कारण आहे. दुसरं कारण आहे ते म्हणजे अजीर्ण, पोटात गॅस प्रचंड प्रमाणात होणं किंवा संडासला कुतणं, जोर लावणं आणि त्यातनं मलावष्टंभ आणि त्यातनं होणारी पाठदुखी आणि कंबरदुखी. त्याचबरोबर तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे ग्रहणी, IBS, इरेग्युलर बॉवेल सिंड्रोम, ज्यामध्ये 3 ते 4 वेळा पेशंटला संडासला जावं लागतं. ते कुथून कुथून संडास होते, कधी घट्ट कधी पातळ, आणि त्यामुळं गॅस तयार होऊन, पोटात प्रचंड प्रमाणात गॅस तयार होऊन तो सगळे ऑर्गन मिसअलाईन करतो. त्याचबरोबर काही पेशंटमध्ये लिव्हर, पॅनक्रियाज, स्प्लीन, किडनीज ह्याचे लिगामेंट्स टाईट होतात आणि कंबरेच्या आजूबाजूला ते लिगामेंट्स टाईट झाल्यामुळे बऱ्याच वेळा ती कंबरदुखी चालू होते. आणि ही कंबरदुखी बऱ्याच वेळा इमोशनल पेन असतं, म्हणजे सतत विचार करणं किंवा अति सतत ताणतणावामध्ये राहणं, एकच गोष्टीचा वारंवार विचार करणं, एखादी गोष्टीचं वाईट वाटणं आणि ते मनात बराच काळ ठेवणं, आणि त्यातनं तो इमोशनल पेन त्या लिगामेंट त्या ऑर्गनवरती त्याचा इम्बॅलन्स होतो आणि इथनं कंबरदुखीला सुरुवात होते. तर डॉक्टर, जसं तुम्ही आता सांगितलं, स्लिप डिस्क म्हणजे कंबरदुखी असेल, मणक्यांचे विकार असतील आणि अशा रुग्णांना ऑपरेशन देखील सांगितलं जातं. मात्र असे अनेक रुग्ण डॉक्टरांकडे आले आहेत आणि डॉक्टर विराज भंडारी यांच्या टेक्निक्समुळे अशा रुग्णांचं ऑपरेशन देखील टळलेलं आहेत. या रुग्णांचा नेमका अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. नमस्कार, मी स्वप्नील अरुण शेटे, राहणार कल्याण. माझ्या कंबरेत दुखत होतं, L5N S1 इथे मणक्यातील गादी बाहेर आलेली होती, त्याचबरोबर डाव्या पायात असह्य वेदना होत होत्या आणि ह्याच्यामुळे मला चालणंही कठीण झालेलं होतं. 5 मिनटंही मी उभा राहू शकत नव्हतो. त्यानंतर मला माझ्या रिलेटिव्हकडून डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक पुणे यांचा रेफरन्स मिळाला.
त्या रेफरन्सनुसार मी डॉक्टर सरांच्याकडे भंडारी स्पाईन क्लिनिक येथे सरांच्याकडे दाखवण्यासाठी आलो. दाखवल्यानंतर एक्सरे काढले माझे, MRI काढले, आणि त्यानंतर डॉक्टरांनी मला ट्रीटमेंट व्यवस्थित समजावून सांगितली, जी काही आपण ट्रीटमेंट करणार आहोत ते. आणि टोटल मला 7 ट्रीटमेंट डॉक्टरांनी सजेस्ट केलेल्या होत्या, त्यानुसार मी ट्रीटमेंट सुरुवात केली सरांच्याकडे. तर पहिल्या ट्रीटमेंटलाच, पहिल्या दिवशी ज्या दिवशी मी ट्रीटमेंट घेतली, त्याच दिवशी मला 60 ते 70% फरक पडला. 70% वेदना माझ्या कमी झाल्या. त्यानंतर मी ट्रीटमेंट कंटिन्यू चालू ठेवली. दुसऱ्या ट्रीटमेंटमध्ये माझ्या पूर्णपणे वेदना कमी झाल्या आणि माझ्या 100% वेदना कमी झाल्या. त्याचबरोबर नंतर मग तिसरी, चौथी, पाचवी असे ट्रीटमेंट, 7 ट्रीटमेंट मी कंप्लीट केल्या. त्याचबरोबर सरांनी सांगितलेले व्यायामाचे प्रकार, योगा आणि पथ्य पाळले, त्यामुळे मी आता पूर्णपणे बरा झालेलो आहे. शेवटच्या ट्रीटमेंटमध्ये आज आम्ही MRI काढला. MRI मध्ये पण जुन्या MRI मध्ये आणि नवीन MRI मध्ये भरपूर फरक पडलेला आहे. मग गादी L5 आणि S1 मध्ये पूर्णपणे आत गेलेली आहे. त्याचबरोबर मला आता कुठलाही त्रास होत नाही आहे चालताना किंवा बसताना. आणि त्याचबरोबर माझ्या या ट्रीटमेंटमुळे माझ्या इतर गोष्टी पण आमूलाग्र बदल झालेला आहे आणि माझ्या शरीरात आता भरपूर ऊर्जाही निर्माण झालेली आहे. धन्यवाद डॉक्टर भंडारी स्पाईन क्लिनिक. तर आताच आपण या रुग्णांचा अनुभव पाहिलाय. डॉक्टर, मला आणखीन एक जाणून घ्यायचंय की स्लीप डेस्क म्हणजे कंबर दुखी, याची निदान पद्धती नेमकी कशी असते आणि ही पद्धत तुम्ही कशी ठरवली? माझे विविध परदेशामध्ये, चायना, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामधल्या ज्या पद्धती आहेत त्या सगळ्या पद्धती, विकसित झालेल्या पद्धती आपण भारतामध्ये एकत्रितप्रमाणे सगळ्या ट्रीटमेंट्स आणि त्या प्रकारची निदान पद्धती डेव्हलप केलेली आहे. ती निदान पद्धती जी आहे त्यामध्ये पहिलं आपण प्राथमिक आयुर्वेदातलं सांगितलेली नाडीपरीक्षा पेशंटची करतो. नाडीपरीक्षेमध्ये पेशंटचा कोणता दोष हा स्वस्थानात आहे, कोणते धातू हे स्वस्थानात आहेत आणि कोणते धातू हे बिघडलेले आहेत हे आपण नाडीचिकित्सा करून ठरवतो. त्याचबरोबर त्यानंतर पेशंटला एका स्टूलवरती बसवलं जातं, त्याची जिलेट टेस्ट, स्पर्लिंग टेस्ट, मसल टेस्टिंग, फेशिया टेस्टिंग, त्याचबरोबर स्टॅटिक आणि डायनॅमिक एक्झामिनेशन केलं जातं. त्याच्यावरनं ठरवलं जातं नक्की हा मणक्याचा आजार कशामुळे झाला आहे, बोन कोणकोणते मिस अलाईन आहेत, व्हर्टेब्रल सेगमेंट कोणतं मिस अलाईन आहे, त्याचबरोबर कोणते मसल शॉर्ट झालेत, कुठे लिम्फ नोड हे शॉर्ट झालेत का, ऑर्गन कुठले मिस अलाईन झालेत, या ऑर्गनची प्रत्येक, आता लिव्हर आहे, लिव्हरची मुवमेंट वरती जाणं, परत डावीकडे जाणं, परत खाली येणं, ही जी मुवमेंट आहे ती कुठेतरी मुवमेंट मिस अलाईन होते आणि ते आपण सगळं चेक करतो. त्याचबरोबर हे नर्वोस्कोप नावाचं मशीन मी आणलेलं आहे. हे नर्वोस्कोप मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकडहाड्यापर्यंत आम्ही लावतो आणि एक एक मणका चेक करत येतो की नक्की व्हर्टेब्रल सेगमेंट कुठलं मिस अलाईन आहे, रूटकॉज काय आहे. सबलेक्सेशन याला म्हटलं जातं क्रायरोप्रॅक्टर भाषेमध्ये, की कोणता व्हर्टेब्रल सेगमेंट बिघडला, हल्ला आणि त्याच्यामुळे बाकीचे व्हर्टेब्रल सेगमेंट हललेले आहेत. बऱ्याच वेळा एक सेगमेंट हलतो त्याच्यामुळे 3 ते 4 सेगमेंट हे मिस अलाईन होतात, हे सगळं आपण चेक करतो. त्याचबरोबर पेशंटचा एक्सरे बघितला जातो, एक्सरेमध्ये कोणकोणते व्हर्टेब्रल सेगमेंट हे मिस अलाईन आहेत, त्याबरोबर ज्यांचे MRI काढलेले आहेत त्यांचे MRI आपण बघतो, ज्याच्यामध्ये कोणती चकती किती एपिकॅनॉल डायमीटर आहे, चकती किती घसरलेली आहे, उजवीकडनं घसरली आहे, डावीकडनं घसरली आहे, हे सगळं चेक केलं जातं आणि त्याच्यातनं आपण एक निदान करतो की नक्की हा त्रास कशामुळे झाला आहे. मणक्याच्या विकारात अचूक निदान करणं हे खूप गरजेचं आहे. जर अचूक निदान नसेल तर पेशंट बरा होण्यासाठी लेंदी प्रोसेस होते. त्याच्यामुळे आपल्या दवाखान्यातलं वैशिष्ट्य की पहिल्या दिवसामध्ये कमीत कमी 30 ते 90% रिझल्ट्स आणण्याचा आमचा फोकस असतो. पेशंट वेदनेतनं तर मुक्त होतंच, पण त्याच्या चालणं, उठणं, बसणं, झोपणं या सगळ्यांमध्ये फरक दिसतो, कारण ती ट्रीटमेंटच एक वेगळी आहे. अगदी जसं तुम्ही आता सांगितलं की अचूक निदान आणि अचूक उपचार पद्धती, हेच खरं तर आपलं वैशिष्ट्य आहे आणि यामुळेच हजारो असे रुग्ण आहेत ज्यांच्यावर आपण यशस्वीरित्या उपचार देखील केलेत. आता तुम्ही MRI चा उल्लेख केला, ते MRI मध्ये L4, L5, S1 या ज्या दबलेल्या नसा आहेत त्या देखील मोकळ्या होऊ शकतात का आणि मग त्यांच्यासाठी नेमकी कोणती उपचार पद्धती आहे? नसा नक्कीच मोकळ्या होऊ शकतात. दबलेली नस जी आहे, आलेली बाहेर चकती आहे, ती नक्कीच आतमध्ये जाते. सगळ्या पेशंटनी समजून घ्या पहिलं की जे ॲन्युलस फायबर आहे, इथे मी स्ट्रक्चर आणलेलं आहे, हे ॲन्युलस फायबर जे आहे हे देवानी स्वतः त्याला जेव्हा ते फाटतं पहिल्या स्टेजला तेव्हा पेशंटला पेन चालू होतं. दुसऱ्या स्टेजला फाटतं त्यावेळेस पेशंटला मॉर्निंग स्टिफनेस, सकाळी उठल्यानंतर रोज सकाळी स्टिफनेस जाणवतो, कंबर अवघडल्यासारखी वाटते, कडक वाटते.
तिसऱ्या स्टेपला जर डिस्क ही बाहेर आली त्यावेळेस पेशंटला चालू होतात मुंग्या, ज्याला म्हणायचं सायटिक नव नव पिंचिंग. ती उजव्या साईडने पिंच झाली किंवा डावी साईडने किंवा काही पेशंटमध्ये दोन्ही साईडने पिंचिंग दिसतं. त्याचबरोबर त्याच्या पुढे जर गादी बाहेर आली तर पेशंटला नमनेस बधिरता जाणवते. त्याच्या पुढे गादी अजून जर बाहेर आली तर पेशंटचा पाय हा जड होतो आणि मसल वास्टिंग, पाय बारीक बारीक होत जातो. याचबरोबर पुढे अजून गादी बाहेर आली तर फूट ड्रॉप, पायातली चप्पल निसटते, पाय डॉर्सिफ्लेक्स म्हणजे वरती येत नाही, पायातला जीव हा कमी कमी होत जातो, हळूहळू लघवीचा कंट्रोल जातो, संडासचा कंट्रोल जातो. हे सगळं एक डिस्क एकदा सुरुवात झाली बाहेर यायला, पेन पासून ते लघवीचा कंट्रोल, संडासचा कंट्रोल आणि पुढे जाऊन पॅरालिसिस, अशी वेगवेगळी लक्षणे वेगवेगळ्या पेशंटमध्ये दिसतात. तर ह्या ज्या नसा चोकअप झाल्यात त्या 100% रिपेअर होतात. का? तर आपण दोन व्हर्टेब्रल सेगमेंटमधलं अंतर वाढवतो. ज्या मॅन्युअल थेरपी केल्या जातात त्याच्यामुळे मसल अलाईन होतात, बोनचं स्ट्रक्चर जे मिस अलाईन झालं आहे त्याला परत अलाईन केलं जातं, फेशिया अलाईन केला जातो. हे सगळं एकत्रित केलं तर 100% आपल्याला ती गादी चकती आतमध्ये न्यायला मदत होते आणि दबलेल्या नसा पूर्णपणे मोकळ्या होतात. अगदीच. तर आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे ज्या रुग्णांची चकती सरकलेली असते किंवा त्यांच्या नसा दबलेल्या असतात आणि मग त्यांना ऑपरेशनचा पर्याय दिला जातो, तर अशा रुग्णांचं ऑपरेशन देखील डॉक्टरांच्या यशस्वी उपचार पद्धतीमुळे टळलेलं आहे. आणि या रुग्णांचा नेमका अनुभव काय आहे ते आपण पाहूयात. नमस्कार, माझं नाव सनी थोरात. मला स्पाईनचा 9 ते 10 वर्षापासून खूप त्रास होता. मी जवळपास 15 ते 16 डॉक्टरांकडे हे गेलो पण मला असं काही वाटलं नाही. पण भंडारी सरांकडे मला तर आत्ता म्हणजे माझ्या 5 ते 6 सेटिंग झाल्यात पण मला एकदम बेटर वाटतंय, म्हणजे रिलीफ. मी खूप वर्षापासून ह्या त्रासामध्ये होतो. आज तर मला असं वाटतंय की आता तो त्रास होता की नाही असं मला वाटतं, फील होतंय. आणि स्पोर्ट तर माझा पूर्ण बंद होता 8-9 वर्षापासून. चालणं पण म्हणजे चालताना मला खूप असा त्रास होत होता, म्हणजे चालता पण येत नव्हतं, लगेच असा दम लागायचा आणि बसून घ्यायचं मी. तर आज मला असं म्हणजे मी खूप काही चालू शकतोय आणि कुठं पण म्हणजे ऍक्टिव्हिटी करू शकतोय खूप काही. नमस्कार, मी डॉक्टर शीतल नाईकवाडे थोरात. आम्ही सरांना फेसबुकच्या माध्यमातून आणि आमचे इथे एक डॉक्टर होते त्यांच्या माध्यमातून मला सरांचा पत्ता मिळाला, त्यामुळे आम्ही सरांकडे अप्रोच झालो. आणि अप्रोच झाल्यानंतर म्हणजे खूप काही मनामध्ये शंका होत्या. आम्ही खूप काही डॉक्टर्स फिरलेलो होतो पण आम्हाला कोणीच प्रॉपर सोल्युशन दिलं नव्हता. पण सरांकडे आल्यानंतर सरांनी 100% गॅरंटी देऊन सांगितलं का मी स्वतः 100% गॅरंटी घेतोय तुमची आणि तुम्ही 100% बरे होणार. आणि सरांनी गॅरंटी घेतल्यामुळे आम्हीही पूर्णतः सरांवरती विश्वास ठेवला. सरांनी ज्याप्रमाणे आम्हाला पथ्य सांगितली त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे ट्रीटमेंटच्या सेटिंग्स केल्या आम्ही सर्व गोष्टी वेळेनुसार प्रॉपर ज्या जशा जशा त्यांनी सांगितल्या आम्ही त्याच पद्धतीने त्या केल्या. आणि सरांचं खूप सुंदर मार्गदर्शन मिळालं त्यामुळे आज माझ्या मिस्टरांना खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट आलाय. आणि त्यांचं मी खूप जवळून बघितलंय की 1-5 मिनिट चालल्यानंतर देखील त्यांना लगेच गुडघ्यांवरती ताण येणं, त्यानंतर कमरेवर ताण येणं, खूप घाम लागणं, स्वेटिंग जास्त होणं आणि लगेच बसावंसं वाटणं, तर पोटाच्या पचनाचेही बरेच प्रॉब्लेम होते. तर ते सर्व सरांमुळे क्लिअर झाले. सरांचं मार्गदर्शन, सगळं पाचन औषधी, सर्व प्रकारचं एक आयुर्वेदिक पूर्ण ट्रीटमेंट देण्यात आली, बस्ती देण्यात आल्या, त्यामुळे आम्हाला खूप चांगला फरक जाणवला. तर आत्ताच आपण डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निकमुळे या रुग्णाचं ऑपरेशन टाळलं आणि कशा पद्धतीनं डॉक्टरांनी यशस्वीरित्या उपचार केलेत ते पाहिलेत. याच टेक्निकबद्दल आणि याच उपचार पद्धतीबद्दल आपण डॉक्टरांकडून आणखीनही जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर विराज भंडारी. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं वेगवेगळे आजार आणि त्याच्यावर आपल्याकडे कशा पद्धतीनं उपचार होतात हे तुम्ही सांगितलं, काही रुग्णांचे अनुभव देखील आपण पाहिले, मात्र अनेकदा रुग्णांची अशी देखील कंप्लेंट असते की आमच्या मांड्या दुखतात, नस दबली जाते, कंबर दुखते, पोटरी गळून जाते, अगदी 2 मिनिटं देखील त्यांना चालता येत नाही, उभं राहता येत नाही, पायात गोळे येतात. तर या सगळ्यामध्ये नेमके आपण कसे त्यांना उपचार सुचवतो आणि खरंच अशा रुग्णांना उभं राहता येतं का, त्यांना कायमस्वरूपी बरं वाटू शकतं का? एक लक्षात घ्या, नाण्याचे 2 बाजू आहेत की रुग्ण कोणत्या अवस्थेत आहे हेही बघणं गरजेचं आहे. डिस्क किती बाहेर आली आहे, त्याचा एपिकॅनॉल किती आहे,
कोणकोणते ऑर्गन हे मिस अलाईन आहेत, कोणकोणते व्हर्टेब्रे हे मिस अलाईन आहे, हे सगळं बघून निदान केल्यानंतर पहिल्याच दिवशी आपण रुग्णांना सांगतो की तुमचा प्रोग्नोसिस काय आहे. आपल्या दवाखान्यात साधारण 7 ते 8 महिन्यांमध्ये पूर्ण रुग्ण हा 100% बरा करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. रुग्णाची चिकित्सा ही महिन्यातनं एकच दिवस दवाखान्यात असते. महिन्यातनं 1 दिवस 3.5 तास रुग्णाला दवाखान्यात यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण डॉक्टर भंडारी स्पाईन टेक्निक, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 20 ते 22 प्रकारच्या मॅन्युअल थेरपी करतो. ज्याच्यामधले पहिली थेरपी जी आहे ती म्हणजे क्रायरोपॅक्टर. क्रायरोपॅक्टर म्हणजे जे मनके हललेले आहेत, जे मिस अलाईन झालेत, पुढे मागे वर खाली गेलेले आहेत, त्यांना ओढून त्या जागेमध्ये बसवणं, याला म्हणायचं क्रायरोपॅक्टर. क्रायरोपॅक्टर हे जर बघितलं तुम्ही तर पूर्वीच्याला हाड वैद्य परंपरा होत्या की ज्या बोन सेटिंगचं काम करायच्या. आजही केरळ भागामध्ये, त्रिशूर भागामध्ये ह्या परंपरा भरपूर आहेत की ज्या बोन सेटिंगचं काम करतात. मर्मचिकित्सा आपण त्याच्यामध्ये करतो की जे काही मर्मस्थानामध्ये जिथे तुमचे इमोशन्स अडकले त्या मर्मस्थानांना रिलीज केलं जातं, रिलीज करून त्या मर्मस्थानाला ॲक्टिवेट केलं जातं. तिसरी ट्रीटमेंटची जी पद्धत आहे त्यामध्ये फेशियल मॅन्युप्युलेशन, पोश्चर करेक्शन. जो मनका एखाद्या पेशंटची गादी बाहेर आली तर कंबर ही तिरकी होते, कंबर उजवीकडे जाते, हा खांद्याचा भाग हा डावीकडे जातो. काही पेशंटमध्ये कंबर ही पुढे जाते, खांद्याचा भाग मागे जातो, तर काही रुग्णांमध्ये खांदे पुढे जातात, कंबरेचा भाग हा मागे येतो. अशा स्थितीमध्ये लोक रगडून घेतात किंवा तेल लावून घेतात किंवा चोळून घेतात, असं कोणी काही करू नका. एक लक्षात घ्या, कंबर तिरकी होणं हे नॉर्मल लक्षण आहे, कारण गादी बाहेर आल्यानंतर ती गादी अजून बाहेर येऊ नये म्हणून ही कंबर तिरकी होते. ही कंबर तिरकी झाल्यानंतर आपण 2 मणक्यातलं अंतर वाढवतो, त्याला रोबोटिक डिक्स कॉम्प्रेशन नावाची जी ट्रीटमेंट आहे ती आपण देतो. त्या टेबलावरती झोपवलं जातं, स्पेसिफिक व्हर्टेब्रल सेगमेंट डे चोकअप झालेलं आहे, त्यातलं अंतर वाढवल्यामुळे कंबरेतला तिरकेपणा हा पहिल्या दिवशीच 50 ते 70% कमी होतो. ती चौथी ट्रीटमेंट जी आहे ती म्हणजे इस्टन इन्स्ट्रुमेंटेड असिस्टेड सॉफ्ट टिश्यू मॅन्युप्युलेशन, ज्याच्यामध्ये इंग्लंड आणि अमेरिकेचे प्रोब वापरले जातात. जिथे जिथे लिम्फ नोड कार्टिलेजच्या गाठी झालेल्या आहेत त्या गाठी सोडवल्या जातात, जेणेकरून आर्टरी नर्व वेनवरचं प्रेशर हे कमी होतं. या सगळ्या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या सायंटिफिक इव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट आहे. आत्तापर्यंत आपल्या दवाखान्यात 16,000 जास्त रुग्णांचा डाटा हा दवाखान्यात आहे की ज्यांचे MRI एक्सरे हे नॉर्मल झालेले आहेत. ह्या सगळ्या उपचार पद्धती एकदम सायंटिफिक इव्हिडन्स बेस आहेत, की प्रत्येक दिवशी पेशंटचा फोटो काढला जातो. पेशंटला ट्रीटमेंट पूर्वी आणि ट्रीटमेंट नंतर स्वतःमध्ये चालतानाचा काय बदल झाला आहे, उभं राहताना काय बदल झाला आहे, चारी बाजूने फोटो घेतले जातात. त्याच्यामुळे पेशंटलाही समजतं की नक्की पहिल्या दिवशी ब्रीदिंग सुधारलं आहे, दुसऱ्या सेशनला आम्ही फूड बॅलन्स करतो, तिसऱ्या सेशनला आम्ही लॅटरल बॉडी बॅलन्स करतो, चौथ्या सेशनला असे वेगवेगळे 130-140 मसलवरती काम केलं जातं. इंटिग्रेटेड अप्रोच आहे. त्याचबरोबर ऑर्गन बॅलन्स केले जातात, त्याचबरोबर टेपिंग नावाची चिकित्सा केली जाते, आयुर्वेदिक औषधं दिली जातात नाडी बघून, ज्याच्यामध्ये कोणते दोष बिघडलेत, कोणते धातू बिघडलेत, त्या पद्धतीने हा सर्व दैहिक विचार करून कस्टमाइज टेलर ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे पेशंट हे नक्कीच बरे होतात. अगदीच. आणि आपल्याकडे देश विदेशातून पेशंट ट्रीटमेंटसाठी येत असतात, आणि देश विदेशातली जी उपचार पद्धती आहे यावर देखील तुम्ही संशोधन केलंय, आणि म्हणूनच 16,000 वर रुग्णांना आपण यशस्वीरित्या बरं केलंय. एकंदरीतच हा अनुभव आणि अशी कोणती केस देखील तुमच्या लक्षात आहे का की त्याचाही अनुभव तुम्ही आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर करू शकाल? नुकतीच एक केस माझ्याकडे 33 वर्षाची महिला येऊन गेल्या की ज्यांचं 3 वेळा ऑपरेशन वेगवेगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये झालं होतं, 3 वेळा गादी ही कट केली होती, त्याला लॅमिनेक्टॉमी असं म्हटलं जातं. लॅमिनेक्टॉमी झाल्यानंतरही रुग्ण 5 ते 7 महिन्यानंतर गादी ही परत खाली येऊ शकते, कारण 2 मणक्यातलं अंतर ॲलोपॅथीमध्ये वाढवलं जात नाही. ॲलोपॅथी सायन्स हे फक्त सर्जिकल फील्ड आहे, त्याच्यामध्ये डिस्क ही कट केली, पण जे अंतर कमी झालेलं आहे, 2 व्हर्टेब्रल सेगमेंटचं जे अंतर आहे ते जर कमी झालं असेल, ते अंतर वाढवण्यासाठी आपण जी ट्रीटमेंट घेतो त्याच्यामध्ये मॅन्युअल थेरपी ज्या आहेत त्या खूप लाभदायी आहेत. त्या रुग्णामध्ये पूर्ण कंबर ही तिरकी झालेली होती, 3 ऑपरेशननंतर त्यांनी एखादं पोतं उचललं होतं, ते उचलताना क्विक सडन ऑफ ॲक्शन मुवमेंट झाली, टॉर्क आणि फोर्स चुकला आणि गादी बाहेर आली. त्या डॉक्टरांकडे परत गेल्या की 3 ऑपरेशननंतरही ते तसंच आहे, तर डॉक्टरांनी त्यांना फिजिओथेरपीचा सल्ला दिला. त्यांनी बरेच दिवस फिजिओथेरपी घेतली, काही पंचकर्म केली बरीच, परंतु त्यांना काही उपयोग झाला नाही. त्यानंतर ते माझ्याकडे आल्या आणि साधारण
पहिल्या 2 महिन्यामध्ये त्या मसलची ताकदच नव्हती, ती आम्ही ताकद वाढवण्याकडे त्यांचं खूप लक्ष दिलं. त्याच्यानंतर एमईटीची एक्सरसाइज घेतली, मसल एनर्जी टेक्निक एक्सरसाइजेस, त्याच्यासोबत त्यांचे ऑर्गन बॅलन्स केले, क्रायरोपॅक्टर सेशनने क्रायरोपॅक्टर ट्रीटमेंट दिली, 13 ते 14 प्रकारचे उपचार 3.5-4 तासात दिले. पहिल्या 3 महिन्यामध्ये ती सरळ चालायला लागली, कमरेतला बाग पूर्ण गेला आणि त्यांचं आज लग्न झालंय, 2 मुलं त्यांना झालेले आहेत. म्हणजे खूप सुंदर केस ती माझ्याकडे येऊन गेली होती की बऱ्याच लोकांनी तिला सांगितलं होतं की तुला आता तुझं आयुष्य संपलेलं आहे, त्यामुळे खूप सुंदर प्रकारे ते बरी झाली. आणि तिचा मला दर वर्षातनं एकदा तरी फोन येतो, सर थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढं सुंदर रिपेअर केलं की आज मी सगळी काही गोष्ट करू शकते. ती म्हणजे मागच्या आत्ता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गिरनेरला चढून आली आणि मला फोन आला की सर मी गिरनेर चढून आले. म्हणजे खूप सुंदर प्रकारे ह्या मॅन्युअल थेरपी आहेत, याचा खरंच भारतामध्ये विकास होणं खूप गरजेचं आहे. जे काही डॉक्टर्स लोक आहेत त्यांनी पण अशा चिकित्सा पद्धती शिकण्याकडे कल वाढवला पाहिजे असं मला वाटतं. अगदीच, मॅन्युअल थेरपी असेल किंवा इतरही वेगवेगळ्या थेरपींचा वापर करून तुम्ही आतापर्यंत 1000 रुग्णांना जीवनदान दिलंय आणि याच ट्रीटमेंटबद्दल, याच थेरपीबद्दल आज तुम्ही आम्हाला देखील इतकी महत्वाची माहिती दिली, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.